नमस्कार, आज मी तुम्हाला गुलमोहर वृक्षाची माहिती सांगणार आहे. सर्वप्रथम आपण गुलमोहर वृक्षाची प्राथमिक माहिती पाहूया. तर गुलमोहर वृक्षाचे शास्त्रीय नाव डेलॉनिक्स रेझिया असे आहे. गुलमोहर हा उष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष आहे. गुलमोहराला इंग्लिश मध्ये मे फ्लॉवर ट्री असे म्हणतात. हा मूळचा मादागास्कर देशाचा आहे. गुलमोहर हा वैशाखातल्या रंगरंगत्या उन्हातही फुलणारा वृक्ष आहे. हा वृक्ष बहरात नसतानाही इतर वृक्षांपेक्षा अधिक काळ हिरवाई टिकून ठेवतो. गुलमोहर झाडाखालील भगव्य फुलांचा बहर ओसरल्यावर तलवारी सारख्या बाक आलेल्या तपकिरी रंगाच्या शेंगा लटकताना दिसतात. कालांतराने या शेंगा जमिनीवर पडून त्यातील बियांमार्फत पुन्हा नवीन गुलमोहराची झाडे अंकुरतात. आता आपण गुलमोहराचे झाड कोठे आढळते ते पाहूया. तर जगभरात सर्वत्र गुलमोहराचे झाड आढळते. महाराष्ट्रात गुलमोहराचे झाड पहिल्यांदा मुंबईतील शिवडी येथे आढळल्याचा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात दरवर्षी 1 मे रोजी गुलमोहर दिन साजरा केला जातो. आता आपण गुलमोहर वृक्षाची वैशिष्ट्ये पाहूया. पहिलं वैशिष्ट्य, गुलमोहर झाडाच्या सौंदर्याचा आस्वाद जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत घेता येतो. दुसरे वैशिष्ट्य, गुलमोहर वृक्षाची वाढ झपाट्याने होते. तिसरं वैशिष्ट्य, गुलमोहर वृक्षाची उंची ही 50 ते 60 फूट असते. चौथं वैशिष्ट्य, गुलमोहर वृक्षाचा आकार छत्रीच्या घुमटासारखा असतो. पाचवं वैशिष्ट्य, गुलमोहर वृक्षाच्या फांद्या या तांबूस तपकिरी रंगाच्या असतात. सहावं वैशिष्ट्य, गुलमोहर वृक्षांच्या फांद्यांची वाढ झपाट्याने होत असल्याने या वृक्षाची वारंवार छटाई करावी लागते. सातवं वैशिष्ट्य, गुलमोहराचे झाड कमकुवत असल्याने जोरदार वादळ वाऱ्यात हे सहज पडू शकते. आठवं वैशिष्ट्य, गुलमोहराच्या झाडाची पानं ही पोपटी रंगाची असतात. नववं वैशिष्ट्य, अमेरिकेत देखील गुलमोहर फेस्टिवल साजरा केला जातो. दहावं वैशिष्ट्य, गुलमोहर झाडाची मुळे ही एखाद्या इमारतीच्या तसेच रस्त्याचा पाया उखडून टाकू शकतात. आता आपण गुलमोहर झाडाचे उपयोग पाहूया. पहिला उपयोग, गुलमोहर झाडाचे फुले व फळे हे मधमाशा तसेच कीटकांना आवडतात. दुसरा उपयोग, लाल गुलमोहराची फुले ही पौष्टिक असल्याने शरीरातील रक्त कमी झाल्यास तसेच पाणी कमी झाल्यास उपयोगी पडतात. तिसरा उपयोग, पिवळ्या गुलमोहराची फुले ही शरीराला थंडावा देतात. चौथा उपयोग, विंचवाच्या दंशाचे विष कमी करण्यासाठी गुलमोहर उपयोगी पडतो. पाचवा उपयोग, पिवळ्या गुलमोहर वनस्पतीची पाने बारीक करून लावल्यास सांधेदुखी कमी होते. सहावा उपयोग, मधुमेह म्हणजेच रक्तातील साखर कमी करण्यासाठी गुलमोहर प्रभावी ठरते. सातवा उपयोग, अतिसार झाल्यास गुलमोहर झाडाच्या खोडाची साल पावडर करून वापरतात. आठवा उपयोग, डोक्याची केस गळत असल्यास गुलमोहर झाडाची पानांची बारीक पावडर करून कोमट पाण्यास मिसळून टाळूला नियमित लावल्यास केस गळती कमी होते. नववा उपयोग, मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास कमी करण्यासाठी गुलमोहर झाडाची पानांची बारीक पावडर करून मधासोबत मिसळून खाल्ल्यास त्रास कमी होतो. दहावा उपयोग, तोंडातील अल्सर कमी करण्यासाठी गुलमोहर झाडाच्या सालीची बारीक पावडर मधामध्ये मिक्स करून खावी. तुम्हाला जर विदारण म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर वर दिलेल्या आय बटनवरती क्लिक करा. धन्यवाद. तुम्हाला जर मी सांगितलेली गुलमोहर झाडाची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कुबेर क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.